हेड सर। अरे बाजूला वा सुधरे मला एक बियर सांग चल बियर काय सांग मी काय म्हणतो जेवण पण इथंच जेवून जा तुम्ही जेवा बा मला काय जेवा साले स्वतः तर मरतात आणि दुसऱ्याला पण दानीला देतात तर काय काय म्हटला काय म्हटला दुसऱ्याला दानीला देतात हे ह्याच्यामुळं घडतंय सगळं हे हसताय अरे एवढं सगळं घडल्यावर बी तुमच्या काळजात जर होत नाही अरे बाबानू आईच काळीज तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं असतंय बायकोचं हृदय बायकोचं मन तुमच्या रस्त्याकडे वाट बघत असतंय अनुभवाचे बोलायत बोला बोला काय बोला काय बोला नशा पाणी करून ड्रायव्हिंग कशाला करायचं कशाला स्पीडोमीटरचा काटा फाटेपर्यंत स्पीड वाढवायचा वाहतुकीचे नियम अटी पाळायचे नाहीत पुन्हा राय वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू आहे काय का त्याचा काय संबंध आहे कायमस्वरूपी आपण सेफ असलं तर हायवे वरचे ब्लॅक स्पॉट शोधा चुकांची यादी करून त्या दुरुस्त करा रस्ते बनवणाऱ्या कंपनी पासून ते रस्ता सुरक्षा सप्ताह पर्यंत काय काय सेफ आहे ते बघा आणि ट्रॅफिक पोलीस आणि ड्रायव्हर यांचा ताण स्ट्रेस कसा कमी होईल ते बघा सेफ ड्रायव्हिंग हवंय ना सेफ ड्रायव्हिंग हवंय ना मग सेफ रस्ता सुरक्षित रस्ता अडचण विरहित रस्ता कसा करता येईल ते बघा आणि मग पोरांच्या साठी ड्रायव्हिंगची शाळा काढा सांगतायत आईला कुठ तुकायची अक्कल नाही तरी स्वच्छता अभियान राबवावं ना
तसं कुठं गाडी पार करायची अक्कल नाही तरी सेफ ड्रायव्हिंग येतोय असं म्हणतात. सगळं आपण बोलताय, मग हे करायचं कुणी? वाहतुकीचे नियम अटी पाळायला नको. हे बघा, या सगळ्या नियम अटी माझ्या पोराला पाठ होत्या तरी तो गेला. इथं उडवलं त्याला. गेला तो, गेला वर, गेला बुर गेला. आणि तुम्ही म्हणता का नाही आईचं काळीज वगैरे, त्यावेळी आईचं काळीज दाय मुकलून रडलं. गेली ती बिचारी त्या धक्क्यानं. सिस्टीमचा दोष असेल ही, पण नियम न पाळण्यात कसला आला पुरुषार्थ. बरोबर आहे, एका हाताने टाळी वाजत नाही कधी. अहो पण तुमच्यासारखे मदत मामा किती, कुठे गेले दुसऱ्या भागातले कार्यकर्ते, आमदार, खासदार, विचारवंत कार्यकर्ते, पुढारी कुठे गेले? हे बघा, गल्लत करू नका. तुमच्या मुलाच्या जाण्यानं तुम्हाला वाटतंय तस, पण इथं सगळीकडे तेच आहे. 10 वर्ष झाली, माझं अख्खं कुटुंब गेलंय ऍक्सिडेंट मध्ये. तेव्हापासून मी इथं रस्त्यावर काम करतो, मदत मामा म्हणून सगळ्यांना मदत करायची. नियम मोडण्यापेक्षा जोडायला पाळायला शिकवायचे. दादा सुधारते असते असते. खड्डा पाडणारा आणि त्यात पडणारा मीच असतो माणूस या नात्याने. हॅलो, ऍक्सिडेंट? कुठे झाला? हो मी पोचतो लगेच. हॅलो आलोच. खड्डा पाडणारा आणि त्यामध्ये पडणारा मीच असतो माणूस म्हणून. Come on.